आमच्या गावामध्ये मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून साधारण 4 ते 5 कोटीचे आसपास विकास कामं झालेली असून सर्वात महत्त्वाचं मोठं काम जल जीवन मिशन योजनेतून 1 कोटी 19 लाखाचं काम मंजूर झालेलं असून ते काम पूर्णत्वाकडे गेलेले आहे. सांस्कृतिक सभागृह 2 बांधलेले आहेत. या गावातून कुठल्याही प्रकारचा रस्ता किंवा वाहनाची व्यवस्था नव्हती. साहेबांनी पहिल्यांदा 2.5 कोटी रुपये 2000 साली खर्च करून या गावाचं डांबरीकरण खडीकरण अशा प्रकारचे रस्ते करून माणुसकीच्या नात्यानं केलेलं आहे. त्याचबरोबर या गावामध्ये पाझर तलावही बांधलेला आहे. आम्ही मुश्रीफांना मानतो म्हणजे मुश्रीफ साहेबांना पासाळ्यानं जाऊन सांस्कृतिक हा मंजूर करून घेतला. विठ्ठल मंदिरचा परत मारुती मंदिरचा सांस्कृतिक मंजूर करून घेतला. परत आमच्या म्हणजे दिंडी आम्ही काढतोय प्रत्यक्ष दिंडीला तिने सहकार्य करतात. ह्या वर्षी पावसात आम्ही भेट असताना त्यांनी 900 रनकोट आम दिले. साहेबांनी भरपूर कामं केले धानबरवाडीमध्ये. बायकांना पेन्शन चालू केलेली आहे. कामाचा माणूस म्हणून आम्ही इथे त्यांचं म्हणजे हे आहे तिचं प्रेम आहे म्हणून आम्ही त्यांना मतदान करतो. बाळेगो लांबरवाडी जमिनीवरती चुकीच्या पद्धतीनं 1935 सालापासून श्री क्षात्र जगद्गुरू ट्रस्ट यांचे नाव लागलेले होते आणि त्यामुळं आम्हाला गावात कुठल्याही बँकेत कर्ज मिळत नव्हतं. लोकांना शेतीसाठी कर्ज मिळत नव्हतं. त्यामुळं आम्ही ते नाव काढण्यासाठी साहेबांची भेट घेतली आणि सर्व लोकांनी एकत्र येऊन गावातल्या आम्ही त्याचा पाठपुरावा जवळजवळ 6 महिने करत होतो. त्यासाठी कलेक्टरांच्या सोबत 4 वेळा मीटिंग घेतली, तहसीलदारांच्या सोबत 2 वेळा मीटिंग घेतली. अशा पद्धतीनं साधारण अंदाजे 3000 एकर जमिनीचं हे नाव काढण्याचं काम पूर्ण साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. शाळेचे 2 खोल्या RCC बांधले आहे 17 लाखाचे. तर गावात बोर मारलेला आहे पाण्यासाठी. इथं गावात कोण मुली देत नव्हते. खेडेगाव असल्यामुळं रस्ता दळणवळण होते. STA चालू केल्या गावात. परत गावात पेविंग ब्लॉक अंतर्गत रस्ते फर्माक्स लाईट बल्ब बसवलेला आहे. भरपूर साहेबांनी या गावासाठी सहकार्य केले. गावात मतदान कमी असले तरी बी साहेबांनी कधी विचारलं नाही आम्हाला की मतदान कमी आहे. साहेब जाईल त्यावेळी आम्हाला किती निधी पाहिजे काय पाहिजे सांगा. प्रत्येक गोष्टी साहेबांनी बोलवून आम्हाला कामं दिली आहेत. आजपर्यंत कुठलेही काम आम्हाला तटिलं नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटकची बाउंड्री लास्ट बाउंड्री कागल तालुक्यातली आहे आणि एकदम बोटीभर सगळं पूर्ण 100% डोंगर आहे. डोंगरात असल्यामुळं साहेबांनी एवढं डोंगर असूनसुद्धा इथं काही कमी पडून दिलेलं नाही आम्हाला. 2 महिन्यापूर्वी या गावामध्ये ढग पट्टी सदृश मोठा पाऊस झाला. त्यावेळी मुश्रीफ साहेबांनी तलाठीपासून ग्रामसेवक सर्व अधिकाऱ्यांना भेट देऊन ह्या गावासाठी मदत केली आणि व्यक्तिशः शहानिशा करून प्रत्येकांची चौकशी केल्याने 5-6 लोकांना मुश्रीफ फाउंडेशनमार्फत आर्थिक पाठबळ केले. पावसामध्ये जनावरं होऊन गेली, परत शेळ्या होऊन गेल्या, आमच्या घरामध्ये पाणी घुसलं, घरगुती साहित्याचे नुकसान झाले आणि या सगळ्यांचं व्यवस्थित पंचनामा करून साहेबांनी मुश्रीफ फाउंडेशनमार्फत मदत आर्थिक स्वरूपात मदत केली. गडिंगलज आणि कापशी जाणारा रस्ता हा पूर्ण तयार करून मंजूर करून दिला आणि चालू आहे. आता मी उभारलं इथे मागचा रस्ता हा साहेबांच्या ह्याच्यामध्ये झाले. आमच्या मुलाशनी शाळा जाण्यासाठी गडिंगलज किंवा कापशी भरपूर अडचणी होत्या, त्यामुळे ह्या रस्ता झाल्यामुळे पूर्ण अडचणी दूर झाल्या आहेत. दवाखान्याच्या कामासाठी साहेबांच्याकडे पहिल्यांदा भेटायला गेलो त्यावेळी माझा सासूचा प्रश्न मोठा जीवाचा होता, हृदयविकाराचा. तो साहेबांनी आम्हाला मिटवून मुंबईला ऑपरेशन करून पाठवले. याबद्दल आम्ही त्यांना जास्त मानतो आणि ते आम्हाला आवडतात. साहेब काम करत पद्धत मला जगाची वेगळीच आहे. त्यांची पद्धत अख्ख्या महाराष्ट्रात मला आवडते. त्यांची तसं कोण नसेल अशी त्यांची पद्धत आहे. कुठलेही गटकट न पाहता कधी जरी कामाने मी त्यांच्याकडे गेलं तर काम त्यांचं अगदी 100% काम करून दिलं जातं. कामाच्या बाबतीत साहेबांची कधीही मागं पुढं अडचण नाही. आमच्या गावचे आम्ही विविध प्रश्न बरेच वेळा घेऊन गेलो, त्यांनी ते प्रॉब्लेम सोडवलेले आहेत. त्यामुळं साहेबांचं एक नाव लौकिक असा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेला आहे, त्याबद्दल काय शंका नाही.